हॅलो, जय हिंद जय महाराष्ट्र। मला आता दवाखान्यात आलो घरी। हां म्हणजे बघा, आता दवाखान्यात आलो आहे बघा, इथं धर माग चल असं धर ना, इकडे बघ की असं बघ तर माहीत नाही का चालू आहे ना। हे बघा, इथं अपार्टमेंट घ्यायची असती टेबलवर अपार्टमेंट, आणि इथं ह्या साईडला ओपीडी इथं सर भेटतात। इकडे 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 बस लागत सगळ्या जणी, तो का तिकडे तो का तिकडे बस लागत तिकडे पाटी बाबा कालचे शुक्रवार आलो पण तुम्ही सुट्टी सुट्टी चेंज झाली। हां कालचे शुक्रवार आलो ना आम्ही झोपत नाही अजिबात झोप आता पण आता प्रवास काल पण आता पण टॅबलेट पण ती सरमली जास्त नाही खायची कारण ते पेन किलर आहे ना त्या किडनी जास्त नाही खायचं तरी संध्याकाळी मुंबई इकडे तिकडे माणसं गेलाय नमस्ते।
आज आम्ही एक पेशंट आणले आमच्या गावावर. बर, काय झालं? त्यांच्या पास पायाला जरा बोटाला लागलंय, पण त्यांना शुगर काळा पडलाय. तुम्हाला सरांना दाखवा. काळा पडायच्या अगोदर पण गेलो घेऊन येतात की नाही? नाही ना, फक्त काल कॉन्टॅक्ट झालं. त्यांना म्हणलं आज आम्ही जाणार नाही तुमच्याकडे ना. म्हणलं तुमचे ते बघत होते दुसरे पेशंट बघितले. दीड महिन्यापासून ते मॅनेज करतात, त्यांना माहितीच बरेच महिना बघून. त्यांना म्हणलं बघा, म्हणलं त्यांना दाखवू, यांचा सल्ला घ्या तुम्ही. आणि त्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड पण ठेवायचे थोडे. हा, मी तेच विचारलं की अल्टरनेट करायचे असतील या काळी. नाही भरली बरं. काय नाही होत, काहीच नाही. धागा कट केला की निघते. झोपून घेता ना? टाकलेले पट्टी लावायची नाही त्याला. आणखी चार पाच दिवसांनी परत यायचं घरी का? परत आता मला 3 आठवड्यांनी दाखवायला. 3 आठवड्यांनी? शुक्रवार. शुक्रवार.
आणि ते फक्त आता एक दोन तीन ड्रेसिंग करून घ्या, त्याच्यानंतर करायची काही गरज नाही. दोन तीन तीन दिवसांनी होतं चालेल. हा दोन दिवसांनी गेले तरी चालेल. त्याच्यानंतर परत ड्रेसिंग करून टाका. बस दोन दोन ड्रेसिंग करा. दोन तीन दिवसांनी करताय ना, दोन ड्रेसिंग करा सोडून द्या. पहिला आपण दिवस करायचं ना. ऐका ना, गोळ्या बदल करायचं खायचं पोहून पट्टी दोन दिवस पट्टी करा म्हणजे आठवड तुम्ही एक दोन दिवस पहिली एक बंद केली का? आता संपूर्ण आता बघा टाके वगैरे काढून संपूर्ण चेकअप केलं, सगळं व्यवस्थित झालं तर आता इथं एक महिन्याच्या मेडिकल बघा त्याचं मेडिकल येते. मेडिकल आम्ही घेतो, मेडिकल घेऊन मग आता आम्ही निघणार आहे. सगळं व्यवस्थित टाके वगैरे सगळं व्यवस्थित झाले तर सरांनी आता तीन आठवडे मी परत बोलवलेलं आहे. त्यानंतर मग परत गोळ्या चेंज करून देतील आणि नंतर मग तीन आठवड्यांनी मग तिथून मग जखम परत चेक करून मग नंतर मग ते हात बसवण्याचं सांगतील. बघू मग तीन आठवड्यानंतर जखम कशा पद्धतीत बरी होती आणि कशा म्हणजे मिळते रिस्पॉन्स त्यावर अवलंबून आहे. तर ठीक आहे, मग तीन आठवड्यानंतर मग क्लिअर होईल की जखम क्लिअर आहे का काय ते. तर ठीक आहे, आता दवाखान्यानंतर आता येऊ. तर छोटी जर माझा आता हा व्हिडिओ इथं मी संपवतो, आता संपूर्ण झालेले. तर मी हा व्हिडिओ इथं संपवतो आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना बऱ्याच लोकांना व्हिडिओ पाठवा. कारण आता मी ब्लॉग व्हिडिओ बनवू शकत नाही कमीत कमी महिना दोन महिने, तरी हे माझ्या हॉस्पिटलचेच व्हिडिओ आपणाला मी दाखवत आहे. आणि तर सगळ्यांनी माझं शेअर करून माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त वॉच टाईम वाढवा, सबस्क्राईब वाढवा, एवढीच माझी विनंती आपल्या सर्व सदस्य सर्व माझे चाहते यांना. तर धन्यवाद. मी आता व्हिडिओ बंद करतो.